हरिओम श्रीराम अंबज्ञा। मी संगीता वीरा चौगुले, लिंगणूर उपासना केंद्र। मी माझा दुसरा अनुभव सांगणार आहे। माझे मिस्टर रमेश सिंह चौगुले एक्सपायर झाले, ते ॲग्रिकल्चर ऑफिसमध्ये कार्यरत होते आणि त्यांची मला पेन्शन मिळते। 20 आता 25-24 वर्ष झाले ते ऑफ झालेत, तरी एकही वर्ष असं झालं नाही की ते हयातीचा दाखला द्यायला लागतो नोव्हेंबर महिन्यात एकदा पेन्शनसाठी। मी दरवर्षी देते, पण कोरोनाच्या काळात 2020 साली मी दाखला हयातीचा दिलेला सगळा, पण कोरोनाच्या काळात मध्ये कुठेतरी असं गदा जे पोचला नाही त्या ऑफिसला, आणि त्यांनी वाट बघून 2020 पासून माझी पेन्शन थांबवली। आणि माझे शिल्लक पैसे होते म्हणून मला काय तेवढं पटकन ओळखलं नाही। माझे पेन्शन बंद झाल्यानंतर मी महिन्याला खर्चासाठी पैसे काढत होते, तेव्हा पैसे कमी कमी होत गेले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझी पेन्शन बंद झाली आहे। मग आम्ही ऑफिसला, इथं गडिंगला ऑफिस आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ, तिथे आम्ही चौकशी करता गेलो, तेव्हा म्हणाले तुमची पेन्शन बंद झाली। मग म्हटलं आम्ही का, तर ते म्हणाले तुमच्या हयातीचा दाखला पोचला नाही। मग तेव्हा मी बापूंना सांगितलं, बापू तुम्ही सर्व गोष्टी अशक्य ही शक्य करता, तुम्हाला माहिती आहे आणि मला माहिती आहे म्हटलं दाखला पोचलं दिलाय का नाही, माझ्याकडून काही चुकलेलं। तरी पण मी 2020 आणि 21 गेल्या वर्षी परत दाखला दिला आणि बापूंना सांगितलं, बापू तुम्हाला माहिती आहे तू दाखलामध्ये कुठे गपलं झाला हे मला माहिती नाही, ते तुम्हालाच माहिती आहे, तरी त्याच्यावरच माझं जीवन जात आहे, तर बापू तुम्ही हा माझं काम करा आणि माझी पेन्शन परत सुरू होऊ दे असं म्हणून फेब्रुवारी 2021 पर्यंत माझी पेन्शन परत मिळू दे म्हणून मी बापूंना बोलले। आणि खरोखर बापूंनी माझी 2000 फेब्रुवारी महिन्यात 2021 माझी रेग्युलर पेन्शन पाठवली आणि मध्ये पेंडिंग झालेली पेन्शन पुढे मार्च महिन्यात पाठवली। हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथ सब नाथ।